ओरिजिनल नाईक निंबाळकर, रामराजे ही बिना लग्नाची औलाद, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेलेल्या सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं दैदिप्यमान विजय मिळवला आहे. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला आहे. रणजितसिंह यांनी हा विजय नम्रपणे स्वीकारणं अपेक्षित असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणजितसिंह यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर पातळी सोडून टीका केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्यातून तब्बल 85,000 मताधिक्यानं विजय झाल्यानंतर त्यांच्या फलटण इथं विजय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. मी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहांच्या 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय, तुम्ही स्वतःला नाईक निंबाळकर म्हणवता आणि मी नाईक निंबाळकर नाही म्हणून सांगता. तुमच्या आईचं आणि वडिलांचं लग्न झालं असेल तर त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला 1,000 बक्षीस देईल. रामराजे ही बिना लग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजी राजेंनी घरात घेतलं नव्हतं, त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं. अशी वादग्रस्त टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवरती केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान माढ्याचे खासदार आहेत. ते माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. स्वराज्य उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केलाय. 1996 साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी शिवसेना भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवत सातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.